अरे वाळवाच्या पावसानं आंबांना आंबा झडून गेला रे देवा. आता बाहेर आंबा घेऊन विकायची वेळ आली आमच्यावर. छे, तर कसा धंदा करायचा? काय गदमत लागली रे आज. 3-4 वाजेपर्यंत कालवा करणार बघ पावशी. झटाटा तनकाट एवढा हलवायला पाहिजे. बोंबडे तिथंच बसायची पाळे आले त्याच्या आईला. एवढा पाऊस पडला आणि पाणी पाणी रानात नाही झालं का नाही धिंगाणा असा सगळा त्याच्या आईला. हा अवऱ्या झटाटान जावे घरला. अरे ती पोरग्याने का आंबा आणायला लागले रे बाबा. बायकोचा 4 वेळा फोन येऊन गेलाय. घरात गेला माझ्या डोसक्याचा आंबा करेल. रात्रभर तिची पिपाणी चालू होती. आंबा 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 हे आंबा तेवढा जाताना कुठेतरी घरला घेऊन जायला पाहिजे कोणाकडं. कोणाकडं आंबा? हा, श्यामेला फोन लावतो थांब. हे आंबा ऐकते ना. श्यामराव 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 श्यामराव. नमस्कार ओ श्यामराव. बोल की रे कडू. अरे तुला श्यामराव म्हणा लागली प्रेमानं आणि तू कडू म्हणा लागलायस मला. अरे कडूला कडूच म्हणते का गुळमट म्हणू रे कडू. आणि हाय का कडू डोसक्यात बॅरेलच घालेन इकडं. झाडावर तर चांगला मला माहित नाही. तवा गावाला चुना लावतीच जाता आता आणि मला कडू म्हणा लागलायस. अरे हे प्रत्येकाला जमत ना. ही माझी स्टाईल आहे. हा ती स्टाईल घाल चुलीत तुझी लागलाय सांगायला. ए लय फाटगुडगुडू लावू नकोस. अरे मला काम आहेत. बोल मुद्द्याच. तुला काम आहे ना आम्हाला काही तर त्याल मीठ लावून माळावर वाळवत टाकलंय बी काळीचा. अरे का लांबड लावायला लागलाय शेवडी. पाठशिरी मला बोल लवकर. का फोन लावलाय बोल. श्यामा फोन एवढ्यासाठी केला होता. चालू वर्षी काय आंबा बिंबा आणलायस काही कायला. हापूस हापूस. अरे कडू आंबा आणून महिना झाला. सपत पण आलाय आंबा. काय मग आंबा आणून महिना झाला आणि मग सांगायचं कोण रे. ते पारावर बोंबलत बसलेलो तुझा बा. लय चेष्टा करायची राहू दे. पाठशिरी बोल मला किती आंबे पाहिजे तुला सांग. आंब्याचा दर काय लावलाय ते तर सांग की अगोदर. का 5 टक्क्यानं किती पाहिजे काय पाहिजे. काय जागीरदार आहे मी. काय दर काय लावलाय सांगा. ओख तू आपला जवळचा मित्र आहेस. लंगोटे यार आहेस. जवळ न पाहुणा पण लागतोयस तू. तुला म्हणून 1000 रुपयेला लावले. 1000 रुपये मग 1000 रुपयाला 4 डझन आंबे येतात. अरे ते नासल्याल कुजल्याल असं फालतू आहे ते. हे नासल्याल कुजलेला आंबा खाते ते काय हगवण लागून घ्यायचे काय. लागलाय गंमत करायला. 1000 रुपयाला डझन म्हण. काय सोन्याचा मुला मला आणलायस काय. त्या आंब्याला काय देवारे ठेवायचा त्याला पुजायचा रे अण्णा. आंब्याचा आपल्याला नाद करायचा नाही. नुसती पेटी उगडली रे उघडली. कुरुची म्हण तारदाळ म्हण जयसिंगपूर इचरकरंजी वास असं पेटीचा आला रे आला असं गिराईक पळत येत नुसतं. भास्कर पुढे आता मला त्या आंब्याचा दर सांग. सवन जरा ऍडजस्ट करून दे. पोरग लागले रात्रभर दंगा करायला. डोसक्याव बटले माझ्या मेऱ्या वाटा लागले रात्रभर. आंब 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 आंब्याचा त्याच्या आईला दर मला सांग रे अण्णा दर सांग. हक बाहेरच्यासनी मी 1500ला देतोय. तुला म्हणून जवळचा हायस. 1000 रुपयेला देतोय मी. अरे तू झाला डायलॉग मारलास मागाशी अण्णा. आता जरा दर कमी करून मला सांग. 1000 रुपये झाला गावाचा दर. मला बघ काय कर सांगतोय. ऐक 1000 रुपयेला 2 डझन आंब दे. तसलं आंब ऐकत नाही मी. कॅश पैसे देतो. कॅश उधार नाही. 999 रुपये जरी म्हणला तरी मी आंब तुला देणार नाही. 1000 रुपयेच. असं करू नको खोळ्या बोड्याच्या. गवगुमान दे त्याच्या आईला. दोस्तात नाही पै पाहुण्यात नाही. धंदा करायचा नसतो लेखा. मी सांगतोय तेवढं कर. 1000 रुपये देतो. 2 डझन आंब दे. अहो दादा अण्णा तुम्हाला मी काय सांगायलोय. 999 म्हणजे 1 रुपये पण मी कमी करणार नाही. हा म्हणजे 1 आंबा कसा पडला रे. बघ बघ हिशोब करून तू लय हुशार आहेस. बघ 1000 भागिले गुणिले अधिक बर 12 वा वा म्हणजे 82.5 रुपयाला आंबा पडला मला. कसा परवडायचं रे. मग काय लागलाय सांगायला तोंडवर करून. आंबा ही करायला लागलाय. काय गंमत करायला लागलायस. अरे कुठनं पण आणलेला आंब नव्हत. देवगड हापूस आहे. अरे दिना ओढी वगळ्याने दगड मारून आणलेला आंब नव्हत. हे प्युअर देवगड आहे. देवगड हापूस. देवगड देवगड कुठे माहित आहे का तुला. लागलाय देवगड 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 करून नाचायला. अरे दिना लय शहाणपणा करू नकोस. देवगड कुठे आहे मला माहित नाही. तवा भुदरगड जवळ आहे. कुठं भुदरगड. डोसक्यात आंब्याची पेठी खाली. भुदरगड जवळ आहे म्हणे. देवगड गाव सोडून तवा तर जरा बाहेर पडत जा.
लागलाय सांगायला भुदरगड जवळ देवगड आहे तिचा अजान काढलो का भुदरगड जवळ देवगड हा तू लय वास्को दो गामायस वे शानपणा करायला आलाय तू असू दे लय फाटगुड गुड लावू नकोस मर्दा दे हजारला दोन डझन करून दोस्त आहे मर्दा काही वैरे तुझा मर्दा सांगत नाही कोणाला दे अरे बाबा देवगड हापूस आयो तुला बाहेर न कुठन मिळाल तर घेऊ शकतोयस मला काही प्रॉब्लेम नाही घेऊ शकतोयस म्हणजे तू देणार नाहीस मी नाही बाबा देणार काय देणार नाहीस हजारच्या खाली एक ही रुपये कमी नाही हजारच्या खाली एक रुपये देणार नाहीस दे मर्दा उज लागलाय पोरग दंगा करायला मर्दा दोस्त आहे म्हणून तुझा जरा धंदा करावा म्हणतो तू लयच ताटा लागलायस की अरे माझं घराची कवलं ऐकून मी हे करू तवा कवली काय काय काम आहे लय पैसे मिळतात मर्दा त्यात मला माहित नाही तवा लागला सांगायला कुठतरी 100-200 रुपयाने मिळाला असला आंबा मारता तुला इथं 1000 रुपयाने लावा लागलायस ए दिन्या तुला कुठनं आंबे मिळते तिथनं तू आण पण माझ्याकडे 1000च्या खाली काय मागू नकोस बाबा जर म्हणजे तू देणार नाही ते नाव पण काढाय नाही अरे श्यामा 500 रुपयाला डझन मारदा कुणाला सुद्धा सांगत नाही मी गुपचूप पोत्यात पोतो पोत्यात पोतो पोत्यात पोतो आंबा हळूच घरला नेतो दार खिडक्या सगळं सगळं झाकतो आंब्याचा रसाचा वास सुद्धा कोणाला येऊन देतो गुपचूप खातो मारदा दे मारदा पण तुला सांगतो दिन्या 500 रुपयाला आंब्याचा वास पण येत नाही एवढं लक्षात ठेव का वास पण येत नाही म्हणजे मस्ती आलायस पक्क पुटलं तुला मांद चढलं येत बर का सावकार झालायस हजारान 10,000 20,000 30,000 आंबाई का लागलायस का गंमत करा लागलायस दिना शांत घे जरा हलक्यात समजू नको बाळ्या दिनकर खड्याला आंब्याचा आंघोळ घालीन तुला ट्रकचा ट्रक हापूस तू उतरून घेईन दारात आंब्याच्या बर्फ्या करून गावाला वाटीन मर्दा तुला दोस्त दिसणार पाहुणं दिसणार हा लागलायस धंदा करायला जरा तर जाणीव आहे का मर्दा तुला लहानपणी छड्डी होती का घालायला मर्दा 17 ठिकाणी भिस्क पडलेले छड्डी घालून शाळेला यायचास मी द्यायचो कापडो तेव्हा तू शाळेला यायचास माझ्या दप्तरावर 10वीपर्यंत शाळा पूर्ण केलायस मर्दा आणि दोस्ताला लागलाशी घोडा लावायला अरे दिनकरा तुझा उपकार आहेत रे माझ्यावर पण मला पण घरदार आहे बायका पोर आहे सगळं सांभाळायला लागतंय मला नाहीतर असं कमीने सगळ्यासनी देत बसलो तर बायको डंकात घालत कनाना कुटल की मला अरे दिना तू घरी ये तू लय उपकाराची भाषा बोललायस आज तू तुझं 500 पण राहू दे आणि माझं 1000 पण राहू दे एक पेटी हाय अशी घेऊन जा मी समजेन दोस्ताहून असं वळवून आंबं टाकलं मी ओवाळून नको रे बाबा नको तुझा एवढा फुकटचा आंबा आम्हाला नको हगवान लागला आम्हाला तुझा फुकटचा आंबा खाऊन आम्ही ते वड्यासनं वगळीसनं फिरतो लोणच्याचा शिपू केसऱ्याचा आंबा आम्ही दगड मारून पाडून आणून खातो पण तुझा एवढा आंबा नको मला दात युटू देत आमची हगवान लागू द्या आम्हाला तुझा एवढा आंबा नको रे बाबा ठेव फोन ए दिना दिनकरा अरे ऐक की बहुतेक आंब्याची पेटी घेऊन घराड जायला लागते लय चिडलंय दिना